सगळ्यांना प्रथम तर प्रपोज डेच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्यासोबत आज आहेत आमच्या रूम मधले चॉकलेट बॉय माननीय श्री संकेत भाऊ. तर संकेत भाऊंना विचारू, संकेत भाऊ प्लीज प्लीज संकेत भाऊ, तर आजचा तुमचा अनुभव शेअर करा प्लीज प्रेक्षकांना तुमचा अनुभव. आजचा अनुभव आहे, आम्ही सकाळी 9 वाजता उठलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही एमपीएससीचा मोर्चाला गेलेला आहे. त्याच्यानंतर जेवण केलेलं आहे, देवनारायण साप खोट बोलतात. बॅग मध्ये यांच्या बॅग मध्ये 40 ते 45 चॉकलेट सापडलेले आहेत, ते पण कॅडबरीच्या. सगळ्यात छुपे छुपे रुस्तम संकेत भाऊ यांना आज किमान 10 पोरींनी तरी प्रपोज केला असेल. चला तर आपण आज भेटूया माननीय श्री किरण मेकडे सर. आदरणीय किरण मेकडे सर, प्लीज प्रेक्षकांना सांगा सर की आज किती मुलींनी प्रपोज केले आपल्याला. 1000 रुपये आणला होतो आणि ते म्हणत काय मॅन्युअल दुर्वा झाला त्याला भेटून आलो फक्त आणले का त्याला ग्लास इडियम सांगून आलो. हे सगळे खोट बोलतायत. आज आपण जाऊया आमच्या रूमचे आदरणीय आदरणीय समीर भाऊ आदरणीय समीर भाऊ, तर आज सांगा की आज किती मुलींनी प्रपोज केले आपल्याला प्लीज प्लीज प्रेक्षकांना ऐकायचंय. सर डेक्कनला खुर्ची टाकून बसला होता, ऐकलं डेक्कनला खुर्ची टाकून बसला होता. तर ट्रॅफिक जाम झालं होतं आणि पोलिसांनी कसं मॅनेज केलं त्यांचं त्यांनाच माहिती. त्यांनी मला हाकलून दिलं तुम्ही जावा इथून, नाहीतर आता इथं एवढं ट्रॅफिक होईल की आम्हाला कंट्रोल सुद्धा करता येणार नाही. म्हणजे ते ट्रॅफिक कोणत्या हेतूने ट्रॅफिक होईल असं तुम्ही म्हणत आहात आता? सगळ्या मुली रोडवर. अरे बापरे, म्हणजे 108 नंबरची गाडी तुम्ही बोलू. अॅम्ब्युलन्स तर एवढ्या होत्या का सांगायला. चला समीर भाऊंनी आपला शेअर केलेला आहे प्रपोज डेचा तो, आणि आमच्या रूमचे चॉकलेट बॉय कुठे गेले? बाथरूम मध्ये गेलेले आहेत. ते बाथरूम मध्ये गेलेले आहेत. तर आमच्या रूमचे सगळ्यात एकदम परफेक्ट चॉकलेट बॉय असणारे आमचे बंधू. सर बंधू सांगा प्लीज आपल्याला किती मुलींनी प्रपोज मारले आज? पहिलं तर संकेत भाऊचा निषेध, ह्या माणसामुळे आज गेबी मुलगी भेटली नाही, माणसाने मिस करून टाकलं. त्यामुळे अजून एकदा जाहीर निषेध संकेत जाहीर निषेध.